म्हणले काहीतरी आणसू म्हणले जावा म्हणले तुझ्या बापाला मारलंय म्हणून म्हणले त्याला सांगावा असं म्हणून येणे विचार केला आणि कर्ण जाहिरात बोलू तुझ्या आपल्या ताण्या बाळाला बाळ मांडीवर घेतला आणि बाळाला म्हणत होती बाळा हजर तुझ्या सकाळ कर्तिकराजानं तुझ्या बापाचा घात केला असा शब्द ह्या बाळाला ऐकल्या बरोबर कुठाय ऋषी जाऊ म्हणतो तो बाळा आपल्या मातला आय्या हजर तुझ्या सकाळ कर्तिकराजा कुठाय दाखव मला असा छंद धरला होता बाळानं त्यावेळा वाईट वाटलं तुझ मातला बाळाच्या हाताला धरलं देवा त्यावेळेला 47 किड्याचं राज्य करत होता राजा शबाश राजा शिवसनावर बसला होता सभा ऐकत होते राजा गोष्टी सांगत होता असं दोघ मिळून गेले त्या राजवाड्याला मातने जाऊन होत त्या राजाला या परशुराम बाळाला देवा सभेमध्ये गेला आणखी यल्लवा म्हणते बाळाला काय बर का राजसभेवर बसल्या ना ते राजा त्याच राजान तुझ्या बापाचा घात केलाय बाळा तुला ही राजा मारेल कसा असं म्हणल्या बरोबर त्याने बाळाने विचार केला वलयाला लागेला सगळ्याला लागेला गद्दा गाडू असं म्हणताना देवा त्यावेळेला राजाला राग आला राजा कुरताने राजा उठला राजा काय करू लागला बापू त्या वेळेला राजा बोले तर आले 47 किड्याचं राज्य करतो राजा आणि भर सबत मध्ये त्याचा अपमान झाल्यावर राजा कुरताने राजा उठला आणि हुकूम दिला होता कुणाला आणखी कुणाला बापू हुकूम दिला होता त्या वेळेला राजा याच दासू राजा याच राजा याच दासू राजा याच तुला मारीन असं म्हण हुकूम सोडला लहान वयात परशुराम बाळाने त्या राजाला
आणि बाळ बोल तुझं कुणाला राजाला आणि सोड म्हणला तुझं तीन हात असं होय के राजाला वाटलं जर आपलं तीन हात सोडलं तर म्हणला चटणीवने म्हणला ह्याचा भोगा होईल म्हणला आता राहत नाही ही गर्वानं बोलत होता राजा म्हणला ह्याला एक बाण लागत ह्याला तीन बाण मागते या मात्यातनं बाण काढला देवा त्यावेळेला गडगड्डी लावला देवा डावा हा गुडगा जर नेला उजवा गुडगा बाण आला असा लावून शिराच्या राजानं बाण आणि आपल्या मुखामध्ये घेतलं शाबास दुसरा बाण आला बाण धरला खाली पाताळात सोडला आणखी तिसरा राहिला होता बाण बापू त्या वेळेला तिसरा बाण आलेला बाण धरला बाण आकाशात सोडला असं तीन बाण जिंकलं होतं लहान वयाला परशुराम बाळानं पहिल्या सतयुगाला राजा राहिलेले तीन बाण माझा आहे तर म्हणला तीन बाण तुझं झाले आता हे तीन बाण माझं म्हणलं मी तीन बाण सोडणार तुझ्यावर परशुरामानं बाण मारला परशुरामाचा बाण काय राजाला आवरला गेला आणखी त्या वेळेला त्या बाणाने काय करणे केली बापू त्या सतयुगाला त्या रणांगणाला राजा आळ सोडून लागला पळायला अनुमाळ त्याला पळता भय थोडी झाली त्या राजाला बाण महागण राजा पुढे बाण गेला देवा त्या वेळेला बाण त्याला लागला बाण त्याला लागला फडफडत असं शिर धंड फडफडत होत आणि धंड फडफडायला लागल्यावर या परशुराम बाळानं मनाचा काय विचार केला बापू त्या वेळेला शिर पडलेलं देवा शिर गाडीगुडी करत शिर निघाला होता आपल्या राजवाड्याला तर या परशुराम बाळानं काय करणी करायला अज्ञान वयाला बाळ पळ धावत गेला आणि शिरावरती पाय दिला आणि शिराला म्हणत होता राजेशा दोन हात शिल्लक आहे तर म्हणला जर तुला दोन हात मारले तर म्हणला चटणीवने शिर तुझं कांडीन या जागेला भोगा केल्याशिवाय सोडायचं नाही बर का जीव सोड म्हणताना परशुराम त्या वेळेला आणखी बोलत असताना त्या झाडाला बर का शिर बोलायला लागला हजार रुजा सकाळ कार्तिक राजाचं शिर म्हणत होत या खदा 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 हसायचं एका मुखानं आणि धाय धाय रडायचं अशी परिस्थिती झाली बर का बापू त्या वेळेला बाळा म्हणला तू जर असा म्हणला तू पराक्रमी आहे म्हणून जर मला माहित असत तर मी तुझ्याशी वेध केलं नसतं लगेच शरण तुला आलो असतो बाळा ही मला तुझी करणी माहित नाही बर का
येवा मला म्हणला जीव सोड म्हणू नको म्हणला मला जाऊ दे वाड्याला शंभर बायका म्हणा लायत्या मला दोन गोष्टी त्यांना बोलू दे असं म्हणत असताना परशुराम बाळ बोलत होतो त्याला तवर सैन्य देवा त्यावेळेला राज्य पडलं राजा म्हणला देवळा मरण पावलाय म्हणून साठी सैन्य मागल्या माग पळून गेला आणि त्या राजवाड्याला जाऊन सगळ्या राजाच्या राणीशी बोलत होतो सैनिक बरं का रणनाच्या ठिकाणी विध लागलं म्हणला कोण करता आलो तो करत्यानं म्हणला राजाचा म्हणला त्यावेळेला मृत्यू केला या असं म्हणून सांगत होतो त्या राणीशी बरं का एवढा ऐकल्यावर शंभर बायका देवा त्या राजाच्या आणखी काय करू लागल्या बापू त्या वाड्यात बाहेर निघून पळायला शंभर बायका देवा पळत धावत आले होत्या रणांगणाच्या ठिकाणी आणि रणांगणाच्या ठिकाणी येऊन मुका मुग घालू लागल्या होत्या क्रूस करायला जनावर एखादे मेलेल्यावर घारी गिदड कशी गोळा होती तर तशी शंभर बायका त्या शिरावर मुरकडल्या होत्या त्याचं शिर दिसून असं सगळ्या बायका मुरकडल्या बरोबर देवा मुकद मुग घालायच्या मोठ्यानं वरदायच्या पती महाराजा एवढं राज्य वैभव तुझं कोण बघायचं म्हणायचं तुझ्या पोटी पुत्र नाही आता म्हणून त्याची वाईट वाटत तुझा क्रूस मांडून रडत होत्या रणराजच्या जाग्याला परशुरामानं पाय ठेवलेला शरावरनं काढला नव्हता शबाश देवा शंभर बायका हात जोडत होत्या परशुरामाला आणखी पाया पडत होत्या बोलत होत्या बाबा म्हणली पाय तर बघला काढा आम्हाला त्याचं मुख तर बघूती देवा शंभर बायका म्हणली इदवा झाल्या काय मी माझ्या राजवा राजनगरी मध्ये मी काय तू आणताव असं म्हणून बोलत होत्या त्या वेळेला देवा चंद्र सुर्वे तोपर्यंत जळगंगा वाहते तोपर्यंत काहीतरी वग मानती आम्हाला आणि काहीतरी वग मानली म्हणजे आम्हाला चंद्र सुर्वे असू तर म्हणजे आमची मागणी एवढी तरी मानून घे असं वैके परशुरामानं काय केलं या आणखी काय वर मानली का त्या वेळेला शंभरत्या बायकाला काय गा शंभरत्या बायकाला काय गा शंभर बायकाला वर देतो तेवढं शंभर बायकाला म्हणत होता तुम्ही एवढं दिलेला वर सांभाळा असं बाळ बोलत होता अज्ञान वया त्या शंभर बायकाला बायका ऐकून घ्या तू त्याच्या गळ्याला परशुरामानं काय केलं देवा
दुसरा बाण मारला आणि डुई फोडली होती डोकं. आणि डोकं फोडून त्याचे कवच बाहेर काढलं बापू त्या वेळेला. पायाचे देवा नळी काढली. आणखी नळी काढून शिनम काय करू लागला? त्या कवटीला जोडली. आणि कवटीला जोडून शिना नाकाची दांडी काढली. त्या नळीला देवा खुटी मारली. आणि ह्या तुनतुन तयार करण्याची तयारी केली या परशुराम बाळाने. राजेच्या आतमध्यातली एक शिर काढली. त्या तुनतुन्याला तार लावली. आणि तुनतुन तयार केलं परशुराम बाळाने त्या वनाच्या थैला. टकुऱ्यातला देवा पांढरा मेंदू काढला. पांढऱ्या मेंदूचं पांढरं मणी तयार केलं. आणि मणी तयार करून शिना काय करू लागलो बाळ? तांबड मेंदू काढला. तांबड मणी केला. पांढर मेंदू काढला. पांढर मणी केला. आणि मणी तयार करून काय करू लागला? शंभर बायकाच्या गळ्यात ती मणी बांधलं. चौघजण देवा त्यावेळेला ती दाशीच्या रूपाने गंडजोगी आलो होते. त्या गंडजोगीच्या गळ्यात बी ती मणी बांधलं. आणि मणी बांधून शिना काय त्याजवळ आशीर्वाद दिला. आणि ती चवंडक तयार केलेलं त्या शंभर बायकाच्या हातात दिलं. शबाश सुरकिया. ऐ हे शंभर बायकांना सांगितलं त्यानं. आणखी काय सांगितलं बापू? सती योगालावर का पुसत जत्रा भरल माझ्या मनला येलो व्हायचे. आणि जत्रा भरल्यावर काय करा? आय किचात पडली मी. 15 दिवस तुम्ही इदवा उचाल. पुनवीला तुम्ही म्हणले आणि गाणींकर घालून म्हणले तुम्ही पहिल्यासारखं फिरचाल. असा आशीर्वाद या परशुरामान दिला सत्ययोगाला. त्या अजून चालवाई कली योगाला. देवा त्या राजाच दासुद दाशीच्या रूपाने गेल्याला. अजून येलो वापशी देवा. त्यावेळेला पुरुषीच्या त्यावेळेला आणि काय झाली? त्या नारी जुक्ती झाल्या. तर अजून जुक्ती त्या देवापशी आहेत. शबाज सुरक्या माघारी आला आणि आपल्या राजवाड्याला. आणि माघारी येऊन शिना राजवाड्याला. परशुराम बोलत होता कोणाला? आणखी कोणाला बोलत होता बापू त्या वेळेला? आपल्या त्याईला. आपल्या त्याईला. आपल्या वाड्याला आलं बाळ म्हणत होता. आई माझा बाप मला दाखव. अजून बी बाळाने छान धरला. बाप मला दाखव म्हणत होता आपल्या मातेला. येलो बाईला. बाळा हो बाप तुझा मारलाय म्हणून सांगितलं. आणि आता मारलेला बाप मी बाळा कुठं तुला गावायची? कसा गावायचा मला? आई बाप माझा दाखव नाही तर म्हणला राजेची गती तुझी गात होईल. असं या येलूला बाळ बोलत असताना येलूला भ्या निर्माण झाला. येलूला काय केलं बाळा? सर म्हणले तुला दाखवते. असं म्हणून बाळाला वाड्याच्या बाहेर काढलं. बा येलवा मोर आणि परशुराम माग देवा. असे करत येलून काय विचार केला बापू त्या वेळेला?